विधानसभेच्या तोंडावर मात्र आता प्रत्येक पक्षातील निवडणुकीचे कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत. मात्र एक चर्चा रंगते ते म्हणजे लातूर जिल्ह्याची, कारण की लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघावर मात्र काँग्रेसचं विशेष लक्ष देखील असणार आहे. कारण या दोन्ही मतदारसंघामध्ये मात्र अनुक्रमे अमित देशमुख आणि त्यांचे बंधू धीरज देशमुख हे निवडणूक लढवतात. मात्र या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना टक्कर देण्यासाठी भाजपमधील इच्छुकांमध्ये मात्र अक्षरशः स्पर्धा लागली आहे. तसेच भाजपचे जिल्ह्यातील नेते व विधान परिषदेचे आमदार रमेश अप्पा कराड यांनी तर स्वतःचीच उमेदवारी जाहीर करून टाकली. मीच आमदार असेल समजून कामाला लागा असे आदेश त्यांनी आपल्या समर्थकांना देत मतदारसंघात बैठकांचा मात्र धडाका देखील सुरू केला आहे.